नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टानं वैद्यकीय उपचारांसाठी 2 महिन्यांचा जामीन मंजूर केलाय आणि त्यामुळे मलिक हे जेल बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. कसा होता घटनाक्रम जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. नवाब मलिकांना सुप्रीम दिलासा. सुप्रीम कोर्टाचा नवाब मलिकांना जामीन. वैद्यकीय उपचारासाठी 2 महिन्यांचा जामीन. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं अटक केलेल्या नवाब मलिकांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं नवाब मलिक यांना वैद्यकीय उपचारांसाठी 2 महिन्यांचा जामीन मंजूर केलाय. नवाब मलिकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांविरोधात गुन्हा. 23 फेब्रुवारी 2022 नवाब मलिकांना ईडीकडून अटक. किडनीच्या विकारानं त्रस्त असल्यानं 17 मे 2022 पासून रुग्णालयात. वैद्यकीय उपचारासाठी सुप्रीम कोर्टात जामीनाकरता अर्ज. सुप्रीम कोर्टाकडून 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर. तुम्ही किती खोट्या केसेस लावा पण नवाबबाई चुकले नाहीत. नवाबबाईंनी माघार घेतली नाही, माफी मागितली नाही, सत्तेशी कॉम्प्रोमाइज केलं नाही, याचा निश्चितपणे आम्हा सर्वांना या बहुजन या महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराच्या लोकांना फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला नवाबबाईबद्दल नक्कीच अभिमान आहे. त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे, त्यांना किडनीचा आजार झालेला आहे आणि तो आजार दिसतोय आणि म्हणून ईडीची काय भूमिका मला माहीत नाही, पण जे काही आजार आहे तो आहे. जल्लोष होईल ना तिथे, होतेच आनंदाची बाब इथे होईल. नवाब मलिक जेलमध्ये असताना राज्यात सत्तांतर झालं, हे कमी की काय राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवारांना अनेक दिग्गज नेते सोडून गेले. पवार काहीसे एकाकी पडलेले असताना नवाब मलिक यांच्यासारखा खंदा समर्थक जेल बाहेर आल्यानं शरद पवार गट पॉवरफुल झाल्याचं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.